खामगाव बुलढाणा। नामांकित कंपनीच्या बॅगेमध्ये भेसळयुक्त सिमेंट भरून सुरू होती विक्री। बोगस सिमेंट बनवण्याच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश। नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये सुमार दर्जाचे सिमेंट भरून विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून बर्थडे प्लॉट व सज्जनपुरी भागातील 3 वेगवेगळ्या गोडाऊनमधून 900 बॅग भेसळयुक्त बोगस सिमेंट या गोरखधंद्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात असून या रॅकेटमधील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। खामगाव शहरातील मागील अनेक दिवसापासून बोगस व भेसळयुक्त सिमेंट बनवण्याचा गोरखधंदा सुरू आहे। नामांकित कंपनीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट विक्री होत आहे। एका नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये हलक्या दर्जाचे व कमी किमतीचे सिमेंट भरून त्या बॅग शिलाई मशीनने पॅक करून विक्री केली जात असल्याची माहिती सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे सदर कंपनीचे अधिकाऱ्यांनी गुप्त पद्धतीने गोरखधंद्याचा शोध घेऊन पोलिसात तक्रार दिली। या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी 1 सप्टेंबर रात्री सज्जनपुरी भागातील एका गोडाऊनवर छापा मारला। त्या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बोगस सिमेंट तसेच इतर साहित्य आढळून आले। यावेळी पोलिसांनी हा गोरखधंदा करणारा मो सुलतान मो हरुण याला ताब्यात घेतले। त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आणखीन 2 गोडाऊनबद्दल माहिती दिली। त्या आधारे पोलिसांनी बर्डे प्लॉट भागातील 2 गोडाऊनवर छापा मारला असता त्या ठिकाणी भेसळयुक्त सिमेंट बनवण्याचे साहित्य बोगस सिमेंट बॅग आढळून आले। या तिन्ही गोडाऊनमधून पोलिसांनी 1902 दर्जेदार कंपनीचे नाव लोगो असलेल्या रिकाम्या 5000 पोतड्या जाळी पोतड्या पॅकिंग करण्याची शिलाई मशीन टोपले हावळे 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी कंपनीचे अधिकारी महेश अर्जुन मुखिया मुंबई यांच्या तक्रारीवरून मो सुलतान मो हरुण याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती। एबी न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारूक खामगाव।